ओल्ड गोवा येथे 2010 स्थानिक पंच सदस्य विनायक पडते यांच्यावर केलेल्या हल्ल्याच्या आरोपीवर सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. यातील एक संशयित असलेला जॅनितो कार्दोस याला सबळ पुराव्याअभावी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सेरिन पॉल यांनी खटल्यातून वगळलं आहे. आपल्या अशिलाला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात गुंतवलं होतं, मात्र त्याच्या विरोधात कोणताही पुरावा पोलिसांना मिळाला नव्हता. तसंच जॅनितो याचा या हल्ल्याशी दुरान्वयेही संबंध नव्हता, तरीही पोलिसांनी त्याच्यावर आरोपपत्र दाखल केलं होतं. हे सत्य आता उघड झाल्यानं त्याला खटल्यातून मुक्त करण्यात आलं आहे, अशी माहिती जॅनितो कार्दोस याचे वकील राजीव गोम्स यांनी दिली. या हल्ल्यात विनायक पडते यांना हाताचा पंजा गमवावा लागला होता. द ओल्ड गोवा पोलीस स्टेशन हॅड फाईल्ड अ चार्जशीट अगेन्स्ट मिस्टर जॅनितो कार्दोस. इट वॉज एलेज दॅट इन फेब्रुवारी 2010 ही हॅड एंटर्ड इन टू अ कॉन्स्पिरसी विथ सम अदर पर्सन्स अँड असॉल्टेड वन पर्सन फ्रॉम दॅट एरिया. येस्टरडे द ऑनरेबल ॲडिशनल सेशन जज सेरिन पॉल हॅज डिस्चार्ज जॅनितो कार्दोस फ्रॉम द केस एज देर इज नो ॲब्सोल्युट देर वॉज ॲब्सोल्युटली नो एव्हिडन्स अगेन्स्ट हिम. He was charged without any basis. There was no link between that particular offense and Zenito, and he has been rightfully discharged from that case.